महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतल्या तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय. नुकतेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाची प्राथमिक बैठक झाली आणि सर्व पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर करणार आहे. त्यादृष्टीनं शरद पवारांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना पक्षातल्या नेत्यांना दिल्या आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग आणि मुंबईतल्या काही भागात काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेसला जास्त जागा मिळतील. तर कोकणासोबतच मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागात ठाकरे सेनेची ताकद आहे. तर शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात ताकद असल्यामुळे त्यांना तिथल्या जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात सांगलीमध्ये झालेल्या चुका यावेळी टाळण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे आणि निवडून येण्याचा निकष ठेवून जागा वाटप करण्याचा आघाडीचा प्रयत्न असेल असं नेत्यांनी सांगितलं. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजे. त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय? मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेससुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार, याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं. पण घटना संपली आता ते, पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा एवढंच काँग्रेसची भूमिका आहे. तिन्ही पक्षाचे अशा प्रकारचे चढाओढ आहे, निवडणुकीपर्यंत काय होईल हे आपण बघा. कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत, लोकसभेत मिळालेलं यश असंच राहील, त्याच्यामुळे प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्या आणि त्यामुळे जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ही सारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय निश्चितपणे ते ओढतील यात काही शंका घ्यायचं कारण नाही.